आमकां खबर आसा 6 जानेवारी जे जाले शेल मेलावली जो लाठीचार्ज जाली अनवॉरंटेड लाठीचार्ज विलेजांचेर आनी तातूंत चडशे ट्रायबल्स आशिल्ले आनी कित्याक लागून फक्त ते म्हणटाले आमची जमीन सांबाळा आमची जमीन कॉर्पोरेटाक दिनाका डिस्ट्रॉय करनाका हाचेर आमचें पोट चलता शेकड्याचे शेकडे तांचे पोट ताजेरूच चललेले आसा कल्टिवेबल लँड आनी जितलो तांचेर अत्याचार केलो पुलिसांनी ऑफकोर्स अंडर ऑर्डर्स ऑफ द पॉलिटिकल बॉसीस हाच्या फाटल्यान कोण आसा हाच्या फाटल्यान कसली कॉन्स्पिरसी आसा ती आमकां कळून येतली आतां दुखीची गोष्ट म्हळ्यार जेन्ना असलो अत्याचार जालो आमच्या लोकांचेर आमचे लोक ते आमचे गोंयचे लोक ट्रायबल कम्युनिटी तेन्ना गोंयान एक कमिशन फॉर शेड्यूल कास्ट एंड शेड्यूल ट्रायब आसा 2010 मार्चान असेंब्लीन पास जाल्लो एक्ट आनी ह्या कमिशनाक इतले पावर दिल्ले आसा वन ऑफ द पावर्स इज दीस कमिशन कॅन टेक सुओ मोटो कॉग्निसन्स हे पळय कितें जालां पळय ते एन्ड दे शूड हॅव स्टार्टेड द इन्क्वायरी कांय करूंक ना तांणी देर हॅव बीन ह्युमन रायट्स वायलेशन देर इज गोवा ह्युमन रायट्स कमिशन तांणी आयज पासून कांय करूंक ना ओग्गी आसा ही जी बातमी जी जाली शेल मेलावली जगभर हायलायट जाली प्रिंट मिडिया डिजिटल मिडिया इलेक्ट्रॉनिक मिडिया एंड इवन बीबीसीन ही गोष्ट ब्रॉडकास्ट केली वाय आय एम सेईंग इंटरनॅशनल ब्रॉडकास्टिंग कंपनीज तांणी ही गोष्ट ब्रॉडकास्ट केली टू स्पेसिफाय दॅट नॅशनल ह्युमन रायट कमिशन इंडियेची तांणी हें नोट करपाचें जेन्ना इंटरनॅशनल मिडियान ही हायलायट केली तांच्यान सो मोठो कॉग्निशन घेवन इन्क्वायरी मागूंक जाताली तेंय जावंक ना दॅट मिन्स हाच्या फाटल्यान खंयची एक व्हडली पार्टी ओ पार्टीयो हातूंत आसा फक्त आमची जमीन हडप करपाची कॉर्पोरेटान दिवपाची इन द नेम ऑफ एड्युकेशन जावं इन द नेम ऑफ कसलेय कंपनी जावं फक्त हेंच चललेलें आसा इट इज अ शेम आनी एक गोश्ट जी जाली जेन्ना खुबशे एक्टिविस्ट गोंयचे थंय पावले जे विलेजर्स आसा तांकां साथ दिवपाक तांचेरूय केसी केली आनी तातूंत एक हायलायट जी जाली श्री शैलेंद्र वेळींगकर तोय वन ऑफ द लिडींग कॅम्पेनर्स आशिल्लो थंय आनी ताचेर एसॉल्ट केलो पुलिसांनी व्हेलो एसॉल्टेड हिम ब्रुटली आमकां आयकून येता की इवन हीज इयर ड्रम हॅज बीन रप्चर्ड दीस इज व्हायलेशन ऑफ ह्युमन रायट्स वयल्यान तांचेर चार्जीस ऑफ मर्डर घाल्यो हे पुलिसांनी घाल्यो बट हाच्या फाटल्यान कोण आसा पुलिसांक फोर्स करपाक असले करपाक ज्यो इमेजीस आयल्यो थंय वे द पुलीस ऑफिसर्स हॅव स्टॅम्प्ड ऑन द चेस्ट ऑफ अ ट्रायबल वुमन इज अनएक्सेप्टेबल आयज तांचेर जाला आयज कोणाचेर जावपाक शकता वो सरकार कोणाचो वो आमचो सरकार वो लोक कोणाचो आमचो लोक आमचे विलेजर्स हे ती कितें मॅसेज दिवंक शकता सत्ता सरकार की आमकां ओपोस करनाका जी जमीन आमी विकूंक सोदता गोंयभर आमी पयल्या लास्ट 4-5 वर्सांचे रुलीन कितें जालां पळय तें कसले कसले लॉज काडले अंडर रिजनल प्लॅन 16B TDR आनी कसले कसले कल्टिवेबल लँड अग्रिकल्चरल लँड सगळे कन्वर्ट करून फक्त ह्यो व्हडल्यो पार्टीयो येता भायल्यो दिल्लीच्यो तांकां फायदो करपाक आमचे लोक खंय वेतले आमची भुरगीं खंय वेतली वेरी सस्टेनेबल ग्रोथ
जे फ्यूचर जेनरेशन आसा आयज पासून जल्मान येवंक ना फाल्यां कितें विचारतले खंय वचपाचे तांणी. सो हाच्या बद्दल आमी डिमांड करता सरकारा कडेन कित्याक तुमी हे करता ते मातशें बंद करा. तुमचो ओन कॅबिनेट मिनिस्टर श्री विश्वजीत राणे जो पुश करतालो हे आय आय टीक आयज ताणें पलटी मारली. ताचो आमी व्हिडियो पळयला बरो व्हिडियो काडला बट इन बिटवीन द लायन स्टडी करशी जाल्यार ही इज ब्लेमिंग अमित शाह, ही इज ब्लेमिंग द चीफ मिनिस्टर, ही इज ब्लेमिंग श्री तनावडे. इनडायरेक्टली तांचेर ब्लेम घालता तो. बारीक तुमी आयकशा जाल्यार की आपूण हातून कांय ना म्हूण आपणाच्या लोकांचेर अत्याचार करनाका, आपणाचें हें सोंसपाक जायना, आय आय टी व्हरा म्हूण. देर इज अ ब्लेम गेम वीच आर स्टार्टेड. हातून कळन येता की द एन्टायर आयडिया बिहायंड आय आय टी एट दॅट प्लेस वॉज रॉंग. वी आर नॉट अगेन्स्ट आय आय टी, वी आर अगेन्स्ट द लोकेशन. लोकांच्या पोटार तुमी पांय धरून ही हाडूंक सोदताले हो कोणाक फायदो जावपाचो आशिल्लो? इज इट सो दॅट आय आय टी येता म्हूण लँड प्रायसीस वयर वेतले आनी सद्याक कोणाची प्रॉपर्टीज आसा त्यो व्हडले व्हडले मनशाच्यो तांकां फायदो जातलो म्हूण? सो हे पळय जे चल्लां अजिबात नॉट एक्सेप्टेबल. फक्त आमच्या लोकांकूच त्रास जाता, फक्त कोण भायले येतात पयशेवाले तांकांच फायदो, बिझनसमॅन रियल एस्टेट तांकांच फायदो जावपाचो आसा. सो आमी एज गोंयचो आवाज फाटी सरचे ना, आमी लोकां बरोबर आसा, ही लढाय फुडें व्हरतले आमी. हो जो सरकार आसा गोंयचो तो भ्रश्टाचारांचो सरकार, आनी आतां तर ते गुंडागिरी करपाक लागलेले आसा. मेळावली जे कितें घडले तशें घडपाक जायनासलेले. ही सरकार कितें दाखोवन दिवपाक सोदता? फक्त आपल्या लोकांक चेपपाचें काम करता ही. तेंच उदाहरण घेता हांव, हेच पुलीस, हीच सरकार आनी हेच गव्हर्मेंट ऑफिसर्स मेळावली वचून थंय लोकांक, आमच्या लोकांक सारके छळटात, पिट्टात, तांकां चिरडटात, मुरडटात आनी व्हिडियो काडटात लोक, तरी आसतना भंय नासतना हे सगळें करपाक तयार जातात. आनी हेच पुलीस सनबर्न आनी हेच गव्हर्मेंट ऑफिसर्स, हीच सरकार सनबर्नाचे सगळ्या कडेन प्रचार चल्लो की ते न्यू इयराक पार्टी घेवपाचे आसा म्हणून. वागातोर बिचाचेर ते इनलिगल हॉटेल बांदलेले, तितून तेका सील ऑर्डर काडलेली कलेक्टरान. तो दशरथ रेडकर 30 तारखेक तेका अनसील ऑर्डर काडटा विथआउट एनी टायम लिमिटेशन, पॅरिशेबल गुड्स काडपाक म्हणून. त्या अनसील ऑर्डरीचेर ते थंयसर शेगीत 5 दीस पार्टी घेता. गांवच्या लोकांनी कंप्लेन केली सुद्दां जाल्यार कांयच एक्शन जायना. हेचो अर्थ कितें? हेचो अर्थ सरळ आसा, त्या दशरथ केरकराक सुटकेसी पावला आसतल्यो, नाल्या अख्खे जगभर तांचो प्रचार चालू आहा आनी दशरथ रेडकराक खबर ना. पॅरिशेबल गुड्स काडपाक कितलो वेळ लागता? 5 दीस. तूं पयल्या दिसा थंयसर पार्टी घेतले, दुसऱ्याच दिसा कित्याक बंद जावंक ना? हेचो अर्थ इतलोच जाता, मुखेल मंत्रे पर्यंत सगळे गुंतलेले आहा ह्या भ्रश्टाचारान. तो दशरथ रेडकर अजूनही ऑफिसान बसलेलो आसा. येदो व्हडलो करप्शन करून, ही करप्शनूच ही जेन्ना सनबर्न थंयसर चलता कोण कांय एक्शन घेयना, 5 दीस शेगीत चलता, गांवचे लोक कंप्लेन करता तरी एक्शन जायना. मुखेलमंत्री सांगता आपल्या राज्याक खबरूच ना म्हणटा थंयसर कितें चल्ला म्हणून. आनी तेच उदाहरण आतां मेळावली लाया मातशें, थंयसर जोडा. हीच पुलीस संघटना आमच्या लोकांक थंयसर मारपाक, बोडोवपाक, चिड्डोवपाक, मुड्डोवपाक हीच संघटना फाटी फुडें चिंतिना. हेजो अर्थ कितें? हेजो अर्थ इतलोच, ही सरकार विकली गेलेली आसा. आनी हे मंत्री आनी मुखेलमंत्री सद्याक फक्त मॅनेजरियल जॉब करपाक बसलेले आसा, एज अ एजंट. हे पयशेकारांचे,
हे कॉर्पोरेट लॉबीज आसा, त्यांचे एजंट झालेले आसा ही सरकार. आता देताना हांव पर्वरीच्यान येयला. थंय आतां हायकोर्ट म्हणून बांदतात, ते न्यायाचें देवूळ बांदता, आनी थंयसर कसलो भ्रश्टाचार चल्ला पळय. ते गांवचे लोक सांगता ते हायकोर्टाच्या फाटली जागा आसा ती खंयच्या मंत्र्यान किंवा त्याच्या इश्टान कित्याक घेवन दिल्लेली आहा खंय. आनी जी एस आय डी सी जाचो चेअरमॅन मुखेल मंत्री आसा, तेणी त्या प्रॉपर्टीन फाटल्यान वटपाक वाट ठेयलेली आहा 3 मिटराची. आनी ही वाट ते गांवच्या लोकांक थंयसर वचपाची आहा, थंयसर त्यांच्यानी गटराचेर वाट 2 मिटराची सांडला आनी प्रॉपर्टीन फाटल्यान वचपाक बरी वाट करून थेयला 3-3.5 मिटराची. तूं जी एस आय डी सीचो चेअरमॅन, तुवें हे पळोवपाक जाय थंय कितें भ्रश्टाचार चलता काय तूंय भागी आसा हितून. ती वाट सांडला कोणाक तुवें? कोणाची जागा ती फाटल्यान आहा ती? कोणाचे हॉटेल थंय येवपाचे आसा? फक्त भ्रश्टाचार करपाक बसल्यात? भ्रश्टाचारांची जुगाडू सरकार ही. जुगाडू कित्याक? कित्याक तर 10 जाण ते 2 जाण अशे जुगाड करून ही सरकार घडयल्यात तुम्ही. भ्रश्टाचारांची जुगाडू सरकार ही. आता तो विश्वजीत राणे आपले दोळे उगाडले खंय, चढला ते पळोवंक जायना जाल्यार तेका, तेज्या आंगार काटे उबे रावपाक लागले खंय. तूं जर इतलोच आसा जाल्यार त्या गांवच्या लोकांचेर जे तुमी केसीस फायल केल्लेले आसा ते फाटल्यान घेवपाक लाय. तो थंयसर एकोस्कर बसलेलो आसा, तेणी फाटल्या होण्यान ते एक सरपंचाचेर, होण्याच्या एक सरपंचाच्या कानपाडार मारलेले. कॅमेराचेर तेणी सॉरी म्हटला, तेजेर कांयच एक्शन जावना. कित्याक जावना? असले गुंडांक तुमीच पसून थेयलेले आसा न्हू, तुमकांच जाय गुंडा हांगासर, जाल्यार तुमची सरकार कशी चलतली? तो धडधडीत थंयसर बायलांचेर चिड्डून वयता कॅमेराचेर भंय नासतना, आनी तुमी तेजेर कांयच एक्शन घेयना. हेचो अर्थ कितें? वुमन रायट्स कमिशन, शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्रायब कमिशन सगळे न्हिदले आसा हस्ती काय फक्त फुकटचो पगार खावपाक बसल्यात लोकांच्या खुस्तार? आनी हे जे लोकांच्या खुस्तार फुकटचो पगार खावपाक बसला किंवा कमिशन खावपाक बसला न्हू, तांकां एक सांगपाक सोदता, ते पयशे बरेक वचचे ना तुमच्या, वचचे ना ते तुमकां. बायल्या भुरग्यांच्या वखदांक वयतले, श्राप लागतले तुमकां. इकोस्कराचेर अजून पर्यंत एक्शन कित्याक जावना? थंयच वचून तेणी फाटल्या फावटी गांवचे लोक प्रेस कॉन्फरन्स घेता म्हणून थंयसरल्यान तांकां भरभरीत भुजकालांक बुडून धरून व्हरोन गाडयेन बसयल्ले, तेन्ना एक्शन जावना तेजेर. पुलीस स्टेशनार तेणी डेप्युटी एक्स सरपंचाच्या कानपाडार मारले, तेन्ना एक्शन जावना तेजेर. आतां तेणी लोकांक चिरडले कॅमेराचेर, तरी एक्शन जायना तेजेर. कारण कितें? गुंडांचो सरकार? आनी प्रमोद सावंत कितें हेड ऑफ गुंड जावपाक सोदता? मात तरी लज आसा, मात तरी स्वाभिमान आसा तुमकां, जाल्यार ते एकोस्काराक ताबडतोब सस्पेंड करपाक जाय. पेंडींग इन्क्वायरी, आनी बेगिनांतल्या बेगिनात ताका नोकरे वयल्यान काडून उडोवंक जाय. असले गुंड पुलिसान कित्याक जाय? गोवा पुलीस इज टू हेल्प यू म्हणून तुम्ही सांगतात पळय, स्लोगनां दिता, असली हेल्प लोकांक धरून बडोवपाची? ते बीन गांवच्या लोकांक जे आपले फक्त निसर्ग आणि आपले घर वाटोवपाक भायर सरला त्यांकां? आमचे मागणे आसा इकोस्कराक ताबडतोब सस्पेंड करपाचो, पेंडींग इन्क्वायरी, आनी 3 महिन्या भितर निश्कर्श लावन ताका नोकरे वयल्यान काडून उडोवपाचो. दुसरी मागणी, ह्या गांवच्या मेळावलेच्या आमच्या भाव भयणांचेर जे केसी घातलेल्यो आसा त्यो फाटल्यान घेवपाचे विथावट एनी कंडिशन्स. तिसरी मागणी, ती जागा जी आय आय टीच्या नांवाचेर गेल्लेली आहा ते म्युटेशन कॅन्सल करून आसलेली तशी पयली ओनराच्या नांवार येवपाक जाय. आनी हेका आमी तुमकां फक्त 2 महिन्याची मुदत दिता करून दाखोवपाचे. मात तरी लज आसा जाल्यार तुमकां गोवा सरकाराक. साडी शॉपिंग करपाक आता बेळगाव वचपाची गरज ना, पणजीतल्या बॉम्बे बाजारांत तुमकां दर्जेदार प्रकारच्यो साड्यो खरेदी करपाक मेळटा. नवीन व्हंकलेक नववारी असो किंवा उत्तर भारतीय लेहंगा, सिल्क साडी किंवा कॉटन साडी, तुमची पसंत आणि आमचे कलेक्शन. साडी स्वतः खातीर खरेदी करा किंवा गिफ्ट करा. बॉम्बे बाजार, 18 जून रोड, पणजी.